नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. IELTS विधी महाविद्यालयातील पॉलिटिक्स चर्चेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. थिंक इंडिया या संस्थेच्या वतीने IELTS लॉ कॉलेज येथे आयोजित केलेल्या पॉलिटिक्स या चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आलं. राजकीय पक्ष हे माहिती अधिकार कायद्याच्या अधिकाराखाली येत असतात अशी भूमिका केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाकडे मांडली आहे. माहिती अधिकार कक्षेत राजकीय पक्ष आणल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. विविध पक्ष त्याचा वापर राजकीय सूळ उघडण्यासाठी करू शकतात. यामुळे विकासाचे मुद्दे दूर राहतील व एकमेकांचे उणीदुनी काढतील असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलं. या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्य उपनिवडणूक आयुक्त SY कुरेशी व कॉलेजचे प्राचार्य वैजयंती जोशी, कामिनी गिराशे यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते. माझं स्पष्ट मत आहे की जेव्हा त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि उपाध्यक्ष म्हणून अमित शहा निवडून आले, त्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी अदानी कंपनीला कॉर्पोरेट पार्टनर म्हणून नेमलं आणि त्यानंतर अडानी यांना IPL टीमची एक फ्रँचाईज मिळावा याकरता ज्या घटना झाल्या, ज्यामध्ये BCCIच्या डिसिप्लिनरी ॲक्शन कमिटी बसली, त्यांनी दोषी लोकांच्यावर गुन्हे दाखल करावे म्हटले, त्यामधला ललित मोदींचा रोल आणि त्यावेळेला गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेले पदाधिकारी, या दोघांचे काय संबंध होते याबद्दल एक संभ्रम निर्माण झालेला, त्याबद्दल उत्तर कुणीतरी दिलं पाहिजे आणि त्यामुळं कुणी कोणाला मदत केली त्याबद्दल आमच्या मनात शंका आता निर्माण व्हायला गेली. तो कोणाचा कोणावर दबाव होता का? आणि उत्तर आलेलं नाही. उत्तर काय दिलं? अँडरसन आणि क्वात्रुची. अँडरसनलाच गेल्यानंतर वाजपेयी सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सर्व प्रयत्न केले. स्वतः अरुण जेटली लॉ मिनिस्टर होते, त्यांनी फाईलमध्ये लिहिले की यांच्याविरुद्ध काही गुन्हा साबित होत नाही. तिथं संपली विषय. आता तुम्ही पुन्हा ते उकरून काढताय. तुम्ही स्वतःच सांगा ना काय केलं. आज महाराष्ट्रातले प्रश्न असतील, आज दिल्लीच्या केंद्र सरकारचे प्रश्न असतील, उत्तर आम्ही अडकत असेल की संसदेचं अधिवेशन चालू शकलं नाही, त्यामध्ये काँग्रेस बेजबाबदारपणे वागली हा आरोप पडून काढायचा. ते एका ईमेलमध्ये ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांची गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपद निवडणूक झाली 15 सप्टेंबर 2009, त्याच्या दुसऱ्या दिवशी 16 सप्टेंबरला राजस्थान रॉयल्स या टीमचे उपाध्यक्ष शंतनू चारी यांनी ललित मोदी यांना पत्र लिहिलं की IPL आता जवळच आलेली आहे, त्यामुळं गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या ज्या पदाधिकाऱ्यांशी, नवीन निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांशी आपल्याला जवळीक साधली पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, म्हणून आमची मीटिंग ठरवून द्या. त्यावर ललित मोदी यांनी उत्तर दिलं की मीटिंग मी आधी भेटतो, तुम्ही भेटायची गरज नाही, माझे त्यांचे फार चांगले संबंध आहेत, मी सांगेन ते करतील. अशी ईमेल आहे, कदाचित एका माणसाचं दुसऱ्या माणसाला लिहिलेलं पत्र आहे, त्यामध्ये काय संबंध आहे का? आता एक गोष्ट तर नक्कीच आहे की गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री क्रिकेटमध्ये पडले, क्रिकेटचे अध्यक्ष झाले, लगेच त्यांना 4 मॅचेस मिळाल्या, त्यांना टीम पाहिजे होती, टीम काही कारणामुळे मिळू शकली नाही, त्या निविदा काढताना गैरप्रकार झाले, हे बरेचसे संशयाचे मुद्दे आहेत, त्याचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे. औरंगाबादची बैठक ही RSCची बैठक होती का दुष्काळाची होती हे आधी आम्हाला कळू द्या. आज इथं असं आहे की ते जाता जाता आता RSCच्या बैठकीला सगळे म्हणते गेले, आता आलोय चित्र तर एकदम दुष्काळाची बघूया. माझं म्हणणं असं आहे की दुष्काळाकरता औरंगाबादला जायची गरज नाही, गेलं तर अगदी तिथं मंत्रिमंडळ जाऊन राहिलं तरी मला आनंद वाटेल, पण उपाययोजना झाल्या पाहिजे. आज मी सांगतोय की 2013ला जेव्हा दुष्काळ होता तेव्हा आमच्या सरकारनं 10 लाख जनावरां छावण्यामध्ये सांभाळली होती. आज गरज नाही का? सांगा की काही छावण्याची गरज नाही. आज 1 कोटी जनावरांच्यावर मृत्यू संकट आले, काय करताय? म्हणून मला वाटतं आणि उलट LBCचा बी उल्लेख ह्याच्या करता केला. माझं काय म्हणणं आहे की आज लोक कर देत होते, सरकारच्या तिथून तो कर येत होता, तुम्ही तो माफ केला आणि तो आता तुम्ही राज्यातून देणार आहात, ते पैसे तुम्ही शेतकऱ्यांना का दिले नाही? काय तुम्ही सांगणार शेतकऱ्यांना?
की एका बाजूला आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो की कर वाढले पाहिजेत, उत्पन्न वाढलं पाहिजे, म्हणजे आणखी विकास कामं करता येतील. तुम्ही उत्पन्न कमी करण्याकरता निर्णय घेतला, कुणाला खुश केलं? आणि शेतकऱ्यांना मात्र तुम्ही धुडकावून लावता मागण्या आमच्या. हा आमचा आरोप असं आहे की सरकारने स्मार्ट सिटीची घोषणा केली. आता स्मार्ट सिटी म्हणजे काय हे आम्हाला समजून घ्यावं लागेल, कारण कुठल्याही सरकारी कागदपत्रामध्ये त्याची व्याख्या कुठे केली गेलेली नाही. चालेल, त्यांनी काय निकष लावले, कसे केले मला माहिती नाही. आणि असं सांगितलं की दरवर्षी 100 कोटी याप्रमाणे 5 वर्षाकरता प्रत्येक शहराला केंद्र सरकारकडून 500 कोटी किंवा 480 कोटी मिळतील. आणि त्यांनी काही शहरं निवडली, त्यातली महाराष्ट्रातली 10 शहरं आहेत. महाराष्ट्रातली 10 शहरं निवडणारे आधीच केंद्र सरकारने ठरवलं होतं, त्यातली 10 शहरं निवडली. 10 शहरामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड 2 शहरं पाहिजे होती, त्या दोन्ही शहरांना 100-100 कोटी मिळाले पाहिजे होते. एकत्र केल्यामुळे त्या दोघांना मिळून 100 कोटी मिळणार आहे. माझी मागणी आहे की दोन्ही वेगळी वेगळी शहरं झाले तर दोघांना स्वतंत्रपणे 100 शहर म्हणजे काय हे आम्हाला समजून घ्यावं लागेल, कारण कुठल्याही सरकारी कागदपत्रामध्ये त्याची व्याख्या कुठे केली गेलेली नाही. चालेल, त्यांनी काय निकष लावले, कसे केले मला माहिती नाही. आणि असं सांगितलं की दरवर्षी 100 कोटी याप्रमाणे 5 वर्षाकरता प्रत्येक शहराला केंद्र सरकारकडून 500 कोटी किंवा 480 कोटी मिळतील. आणि त्यांनी काही शहरं निवडली, त्यातली महाराष्ट्रातली 10 शहरं आहेत. महाराष्ट्रातली 10 शहरं निवडणारे आधीच केंद्र सरकारने ठरवलं होतं, त्यातली 10 शहरं निवडली. 10 शहरामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड 2 शहरं पाहिजे होती, त्या दोन्ही शहरांना 100-100 कोटी मिळाले पाहिजे होते. एकत्र केल्यामुळे त्या दोघांना मिळून 100 कोटी मिळणार आहे. शिवसंघ प्रतिष्ठान आयोजित स्वतंत्रवीर विश्व साहित्य संमेलन मॉरिशस येथे 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यवीर विश्व साहित्य संमेलन आयोजित केलं जातं. यंदाचं संमेलन 5 सप्टेंबर रोजी मॉरिशस येथे रवींद्रनाथ टागोर सभागृहात संपन्न होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू व स्वागताध्यक्ष मॉरिशसचे सांस्कृतिक मंत्री शांताराम बाबू यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष निलेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. डी एस कुलकर्णी यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण यावेळी करण्यात आलं. संमेलनाविषयी बोलताना गायकवाड म्हणाले, 5 सप्टेंबर सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडी निघणार असून पहिल्या सत्रात सकाळी 10 वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने घेतलं जाणारं साहित्य संमेलन. गेल्या 5 वर्षापासून आमच्या प्रतिष्ठानतर्फे सावरकरांचं संमेलन हे विश्वव्यापी स्तरावर घेतलं जातं. पहिलं संमेलन हे आम्ही अंदमानला घेतलं होतं, त्यावेळेस विजय कुळेकर अध्यक्ष होते. दुसरं संमेलन आम्ही वैश्विक स्तरावर नेण्यात यशस्वी झालो. पहिल्या संमेलनाला आमच्या त्या ठिकाणी जवळपास 500च्या वरती सावरकरप्रेमींनी हजेरी लावली. ते यश बघून आम्ही वैश्विक स्तरावर नेण्यासाठी दुसरं संमेलन आम्ही श्रीलंकेची राजधानी कोलंबो या ठिकाणी घेतलं, त्यावेळचे अध्यक्ष निनादजी बेडेकर होते. तिसरं संमेलन आम्ही नेपाळची राजधानी काठमांडू येथे घेतलं, त्यावेळेस विनय सहस्रबुद्धे साहेब अध्यक्ष होते. चौथं संमेलन हे आम्ही थायलंडमध्ये घेतलं, त्यावेळेस डी एस कुलकर्णी साहेब अध्यक्ष होते. आणि आता 5वं संमेलन आम्ही मॉरिशसमध्ये घेत आहोत, त्याचे अध्यक्ष श्री श्याम जाजू साहेब जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. आणि तिथे स्वागताध्यक्ष म्हणून मॉरिशसचे सांस्कृतिक मंत्री श्री शांताराम बाबू यांची निवड करण्यात आली आहे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळे संमेलन आपण बाहेर का घेतो? स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक आंतरराष्ट्रीय युगपुरुष होते असं आमच्या प्रतिष्ठानचं आणि जवळपास सगळ्यांचं एक मत आहे. आणि त्यांचे विचार सर्वदूर पोहोचण्यासाठी, सर्व देशांना पोहोचण्यासाठी हा आम्ही वैश्विक स्तरावर याचं आयोजन करत असतो. त्याशिवाय बऱ्याचशा देशांमध्ये जे मराठी माणसं असतात, त्या मराठी माणसंपर्यंत सावरकर आणि हा सगळा विषय किंवा भारतामध्ये या सगळ्या घडामोडी चालू आहेत, मराठी साहित्य असेल, सावरकरांचं साहित्य असेल, आता भारतात कुठल्या घडामोडी चालू, ह्या सगळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा आमचा एक प्रयत्न असतो. ह्या सुद्धा वेळेस आमच्याकडे जवळपास 400च्या वरती लोकांची नोंदणी झाली आहे. तेथील महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र भाषा बोलण्याची म्हणजे महाराष्ट्र मराठी स्पीकिंग युनियन, ह्या सगळ्या संस्था आमच्याबरोबर त्या ठिकाणी कार्यरत आहेत. तेथील साधारणतः 1-1.5 हजार रसिक प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता. सावरकरांच्या मागे सगळे वृत्तमंडळ उभे असतात. जर तुम्ही सावरकरांच्या संबंध भारतभर चालणाऱ्या तळवळी पाहिल्या तर साठीचे पुढचे लोक सगळे धडपडतात.
तरुण अभावाने दिसतात आणि हा तरुण गेले कित्येक वर्ष नुसतं सावरकर करत नाही तर त्यांच्या नावाने अंदमानला सगळ्या सावरकर भक्तांना घेऊन जाणे आणि त्यांचे विचार जगभर पोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम करत आहे. त्याचा मला एक अभिमान वाटतं. कुठेतरी समाजाने नोंद घ्यावी की तरुणांचा एक तरुण पुढे आला आहे आणि तो हा सावरकरांचे विचार सर्वत्र दूर नेतो आहे आणि म्हणून निश्चितपणे मला कौतुक वाटतो, आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो. आणि म्हणून काय वाटेल ते झालं तरी जेव्हा जेव्हा निलेश सावरकरांचं संमेलन जिथे जिथे भरवे तिथे तिथे जायला मला एक तो स्वतःचा एक सन्मान वाटतो की तुम्हाला बोलत असते. आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड ऑफ यू असं तू करत. थँक्यू. नक्कीच येईल. तर हा साधारणतः आमचा जो इव्हेंट आहे आता तसं म्हण. नमस्कार. शिवसंघ प्रतिष्ठानतर्फे गेल्या 5 वर्षापासून आम्ही सावरकरांच्या नावाने विश्व मराठी साहित्य संमेलन भरवतो. हे आमचं 5वं वर्ष आहे. याच्या आधी हे संमेलनं अंदमान, नेपाळ, श्रीलंका, थायलंड अशा विविध देशांमध्ये भरवली होती. ह्यावेळचं हे जे संमेलन आहे हे आम्ही थायलंडची राजधानी हे संमेलन जे आहे हे आम्ही मॉरिशस या ठिकाणी भरवतो आहे. मॉरिशसच्या ठिकाणी मराठी माणसं खूप प्रमाणावर आहे, खूप वर्षापासून त्या ठिकाणी गेलेली आहेत. त्यांच्यापर्यंत सावरकरांचे विचार, राष्ट्रभक्ती आणि भारताविषयीच्या काही ज्या घडामोडी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावा हा एक सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आणि जगभरातले सावरकर हे एका ठिकाणी जमावे हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश. सावरकरांचे विचार हे सावरकर हे राष्ट्रव्यापी पुरुष होते, विश्वपुरुष होते. त्यामुळे विश्वस्तरावर हे संमेलन घेण्यात यावं अशी काही पदाधिकाऱ्यांकडून मागणी करण्यात आल्यामुळे हे संमेलन आम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये घेत असतो. यावेळच्या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री श्याम जाजू साहेब जे सावरकर प्रेमी आहेत त्यांची यावेळच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्याचशिवाय मॉरिशस येथील सांस्कृतिक मंत्री सांताराम बाबू हे या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहे. हा जो कार्यक्रम आहे हा 5 सप्टेंबर रोजी मॉरिशस येथे पोर्ट लुईस या राजधानीच्या ठिकाणी होणार आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. माईल तंत्रशिक्षण महाविद्यालय अनधिकृत असून विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला. पुणे शहरातील वाघोली येथील माईल या नावाने अनधिकृतपणे महाविद्यालय सुरू आहे. तंत्रशिक्षण विभाग, पुणे विद्यापीठ यांची कोणत्याही प्रकारची परवानगी त्यांनी घेतलेली नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात फी घेऊन विद्यार्थ्यांना नोकरीची हमी देऊन प्रवेश दिला जात आहे. तसेच या महाविद्यालयाची इमारतसुद्धा अनधिकृत आहे. ही बाब PMRDच्या निदर्शनास आणून देखील त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. शासन मान्यता नसताना विद्यार्थ्यांना डिग्री कोणत्या नावाने देणार ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे महाविद्यालयाचे संस्थापक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. म्हणून संस्था चालकांवर भादवी कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजप पुणे शहर चिटणीस रवींद्र साडेगावकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी सेना जिल्हा सरचिटणीस सचिन आहेर, शिवाजीनगर मतदारसंघाचे माजी विभागीय प्रमुख धनंजय जाधव या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. स्वागत करतो. मी सचिन आहे, बांधकाम कामगार संघ आणि जिल्हा सरचिटणीस आहे. आणि तसं रवींद्र साळेगावकरांच्या मित्रांनी सांगितलं तुम्हाला की आम्ही एका विषयावरती फॉलोअप करतोय. तुम्हाला प्रथम तर सांगायचं असं आहे की तुमच्याकडे जे पेपर दिलेले आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही सांगितलेले आहे. तुम्हाला एक सारांश लक्षात आला असेल की कशासाठी भरून पत्रकार परिषद. वाघोली भागामध्ये एक कॉलेज आहे आणि CBSEसाठी ते नंबर 1 कॉलेज मोजलं जात नेटवर्कची जर तुम्ही माहिती घेतली. त्या कॉलेजचं नाव आहे लेक्सिकॉन. तर प्रथमतः लेक्सिकॉन आणि माईल हे 2 दुकानं होऊ शकतात. तुम्ही यांनी जे मांडलेली सुखदेव कमल शर्मा या ट्रस्टने, या ट्रस्टवरती 2013 साली एक केस दाखल झाली होती. त्याचे पण पेपर त्याच्यामध्ये
जी कॉपी लावलेली आहे त्यांनी नावाचा गैरवापर केला आणि जी सरकार आपली जी सरकार आहे यांना दिशाभूल केलेली आहे. ॲफिलिएशनचे जे कागदोपत्री घोडे नाचवले तुम्ही हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांनी गैरफायदा घेतलेला आहे आणि सरकारची पण दिशाभूल केली याच्यामध्ये. तर याच्यामध्ये असं लक्षात येतं की लेक्सिकॉन कॉलेज यांनी माईल कॉलेज नाव परस्पर रित्या चेंज केले आणि चेंज करून या नावावरती यांनी मुलांकडनं 5-5-6 लाख रुपये फीज घेतल्या. तर त्याच्यामध्ये असा पण एक पेपर आहे की त्याच्यामध्ये यांनी उल्लेख केला आहे की आम्ही 70,000-80,000 फीज घेतो आणि AICTE ॲफिलिएशनने असं त्यांचं म्हणणं आहे पण ते इन प्रोसेस आहे आणि यांना ॲफिलिएशन नाही आहे बिलकुल. यांनी परस्पररित्या नाव बदललं असं सांगितलेलं पण नाव बदली करणं मुळात नाव बदली केलेलं नाही आहे. तर नाव बदली करणं आणि प्रोसेसमध्ये असणं या दोन खूप मोठ्या गोष्टी आहेत. आता विद्यार्थी तिथं येतो ॲडमिशन घेतो पैसे जेव्हा एखादा पालक एखाद्या विद्यार्थ्याला तिथं पाठवतो 5-5-6 लाख रुपये डोनेशन घेतलं तुम्ही आणि डोनेशन घेतल्यानंतर तुम्ही जी PGDM म्हणा MBA जे कोर्सेस तिथे राबवले जातात आणि तुम्ही डिग्री कुठल्या कॉलेजची देणार मग नाव तुमचा कॉलेजचं बदली केलेलं नाही माईल हे नाव तुम्ही बदली केलं नाही मग माईच्या डिग्री देता का लेक्सिकॉनच्या डिग्री देता. आणि यांनी MBA आणि MBA हा जो त्यांना दीड कोटी रुपये कॉलेज हे त्यांचे गेले 9-10 पासून सुरू आहे लेक्सिकॉन. लेक्सिकॉनच्या अंडर त्यांनी माईल ह्या संस्थेसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवला पण फक्त प्रस्ताव पाठवून पुणे यांच्याकडे आम्ही त्यांची कंप्लेंट केली होती. त्यांनी जी समिती पाठवली होती त्या समितीने हा अहवाल एक 6 पानाचा अहवाल त्याच्यात जोडलेला आहे. या अहवालात समितीने सगळं त्यांचं लिहिलं आहे की बाबा कशा पद्धतीने त्यांनी काम केलं आहे. त्यात जर माझं आपण बघितलं जसं शुल्काचा विषय सांगितला साधारणतः 7-8 लाख रुपये ते शुल्क त्या ठिकाणी आकारतात विद्यार्थ्यांना PGDM विद्यार्थ्यांना आणि हे सगळं ह्या जे बॉडी गेली होती तंत्रशिक्षणची त्यांनी हा अहवाल दिलेला आहे. या अहवालवरती नंतर आम्ही तंत्रशिक्षण मुंबई यांच्याकडे संपर्क साधला यांच्याकडे फॉलोअप केला पुण्यातल्या याच्याकडे त्यानंतर यांनी मुंबईला तो अहवाल पाठवला. मुंबईला ज्यावेळी त्यांनी अहवाल पाठवला त्यावेळी मुंबईचे जे सुभाष महाजन म्हणून संचालक आहेत तंत्रशिक्षण मुंबईचे त्यांनी त्यांना ही एक 5 मुद्द्यांवरती कारणे दाखवणार नोटीस. वाजलाच पाहिजे गेम की सिनेमा हा मराठी चित्रपट 11 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मराठीतील धमाल विनोदी सिनेमांच्या यादीत आणखी एक सिनेमा सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. अफलातून कॉमेडी असणारा वाजलाच पाहिजे गेम की सिनेमा हा मराठी चित्रपट 11 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रत्यक्ष चित्रपट निर्मिती हे मोठे दिव्य असत ते करताना कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते यावर सिनेमातून गमतीशीर भाष्य करण्यात आले आहे. 2 आवलियांची धमाल गोष्ट सांगणारा हा चित्रपट असून हे दोघेजण सिनेमा काढण्यासाठी कशी धडपड करतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन नाही तर या माध्यमातून संघर्ष या कोणालाच चुकलेला नाही हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा पटकथा संवाद बाळ आमोले यांचे असून भाऊ कदम राजेश भोसले चिन्मय उदगीरकर गिरिजा जोशी आरती सोळंकी संजय मोहते यांच्यासह प्रमुख भूमिकेत अनेक कलाकारांचा समावेश आहे. तसं ते गेम की सिनेमा ही टॅगलाईन घेवण्यामागचं कारण ते वाजलाच पाहिजे. भाऊ कदम यांचं कॅरेक्टर असं आहे की त्यांच्या दृष्टीने गेम वाजला पाहिजे आणि 3 होतकरू कलाकार त्यांच्या दृष्टीने सिनेमा वाजला म्हणून वाजलाच पाहिजे गेम की सिनेमा. मी गिरीजा जोशी मी या फिल्म मध्ये सुप्रिया नावाचं कॅरेक्टर प्ले करते. ती एक अस्पायरिंग ऍक्ट्रेस आहे जिला एक मोठी ऍक्ट्रेस व्हायचं आणि ती एका ऑडिशनच्या निमित्ताने राजला भेटते. राज म्हणजे किरकर यांनी कॅरेक्टर प्ले केलाय आणि तो एक अस्पायरिंग ऍक्टर आहे आणि त्यांना यश आणि राज या दोघांना मिळून एक फिल्म बनवायची असते. सो हे त्यांना एक हिरोईन हवी असते. सो तिथे ते मला प्रोड्युसरचे भाऊ कदम यांनी प्ले केलेला आहे त्यांना त्यांना आणि माझी आमच्या दोघांची भेट घालवून घेतात
आणि मग तिकडे ते सगळा प्रॉब्लेम आणि ते अडकत जाणं तिकडे सगळं सुरू होतं. कारण या प्रोड्युसरचे इंटेन्शन्स आणि त्याला त्याच्या असलेल्या अपेक्षा या सगळ्याच वेगळ्या असतात आणि हळूहळू मी अशी अडकत अडकत जाते. आणि पण यशराज यांच्यामुळे मला बाहेर निघायला चान्स मिळतो आणि मग आम्ही चार पाच जण मिळून आम्ही कसं बाहेर निघायचं ह्यासाठी आम्ही भाऊ कदम यांना अडकवण्याचा प्रयत्न करतो आणि एक फिल्म तयार करतो आम्ही त्यांच्या नकळ. सो असा हा एक ट्रॅव्हल आहे, बॅड कॉमेडी. स्वतःचे असे ऍडिशन नाही आहेत, पण जे काही ऍडिशन आले ते आम्ही सगळ्या ग्रुपने मिळून की हे ऍडिशन घेऊया का किंवा ते सीनला पूरक आहेत का त्या याला जाणार तेच घेतले आम्ही आणि खूप धमाल केली आहे. ते तुम्हालाही आवडतील, मला मजा आली काम करताना आणि असा प्रोड्युसर उभा करताना अजूनच मजा आली. कारण असे नको असतात प्रोड्युसर आम्हाला की जेणेकरून यांचं इंटेन्शनच वेगळं असतं आणि चित्रपटात बाजूला आणि फक्त मजा मजा तर तसं नको आहे. तर दोन्ही ही बाजू मांडण्यात आल्या आहेत, एक चांगला चित्रपट तयार करण्याचा हेतू आणि वाईट गोष्टी करण्याचा हेतू. हो मला थोडं जाणवलं म्हणजे डायलॉग मी दादा कोंडकेंचा फ्लेवर आहेच आणि तो टोपी आणि कोट घातल्यामुळे तो मला तसं जरा फील झालं, मला सुद्धा वाटलं भगवान जरा. आणि नंतर मी काय सुचलं की अरे कसं काढा काढा करते एखादा आलं तर होली होली सुरू ती कुठे हे गाणं पण करता येईल कदाचित. पण बरं वाटलं की दादांचा एक फ्लेवर करायला मिळाला मला आणि तो जर वाचलाच तर महाराष्ट्राला अजून दादांचे चांगले चांगले फ्लेवर नक्कीच पाहायला मिळेल. म्हणजे वाईट ते आपण प्रेक्षक नाही खरं आहे की एक चित्रपट एक झाला की मग ते विचारतात की किती झाला त्याची किती कॉस्ट होती. मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं जातं, कोणी 50 मध्ये केला कोणी 60 मध्ये पाहू शकतो. आणि मग खूप असे निर्माते येतात जे ज्यांना या कमी कॉस्टमध्ये हे करायचं असतं आणि त्याचा आउटपुट काहीच नसतो. पण ते याच्यातून काय घेतात, गाणी मजबूत पाहिजे म्हणजे कुठलं तरी काहीतरी वाजवायचं आणि डायलॉग्स डबल मिनिंगचे असतात म्हणून मग काय वाटेल ते डायलॉग सुरू होतात. आपल्याकडे ती पद्धतच आहे, एक चाललं ती सलग 10 त्याच्या मागे चालतं आणि ती वाट लावून घेतात. त्यामुळे असं होता का मला वाजते तुमची ह्या सिनेमामध्ये माझं कॅरेक्टर जे आहे ते झटक चांदणी नावाचं आहे आणि ज्यावेळेस यशराज हिला घेऊन सिनेमा करतो भाऊ बरोबर त्या भाऊचं काहीतरी वेगळंच म्हणणं असतं हिच्या बाबतीत आणि त्याला तो नेहमी हा प्रयत्न असतो की कधी गेम करायला मिळतो आणि हे त्यांच्या लक्षात येतं यशराजच्या दोघांच्या म्हणजे राजेश सर आणि चिन्मयच्या. तेव्हा ते ठरवतात की कोणाची बोलवायचं कॅरेक्टर हिच्या म्हणजे हिला कसं वाचवता येईल भाऊपासून तर ते मला बोलवतात आणि ते कॅरेक्टर एक तमाशात की जी लावणी करणारी बाई असते ती आहे आणि कॅरेक्टर वेगळं आहे कारण आतापर्यंत लाईव्ह ढोलकर कोणी परफॉर्म केलं नाही आहे आणि हे कॅरेक्टर ऍक्च्युअल फिल्ममध्ये लाईव्ह ढोलकीवर परफॉर्म करते म्हणजे तिचं चालणं तिचं बोलणं प्रत्येकाला लाईव्ह ढोलकी वाजली आणि ते तसं कॅरेक्टर आहे. आणि जेव्हा भाऊ तिचा गेम करायला जाणार तेवढंच मी भाऊचा गेम वाजवतो असं ते कॅरेक्टर आहे. प्रत्येकाला भाऊ पासून हिला वाचवत असते आणि त्या झटक चांदणी ही जी आहे तर ते करत असताना तिचं पण काहीतरी वेगळंच होऊन जात कुणाबरोबर तरी असं ते कॅरेक्टर आहे. हो दुनियादारी नंतर हा तसा लीड हा मी यश कॅरेक्टर करतोय की तो स्ट्रगलर आहे त्याला एक चांगलं एक वर्ष तो स्ट्रगल करतोय म्हणजे त्याने स्पॉट वाल्यापासून प्रोडक्शन पासून सगळी कामं करत करत आले पण त्याचं त्यांना प्रोड्युसर व्हायचं असतं पण ते सक्सेस होत नाही. तर त्याचं एक स्वप्न असतं की कधी होत आहे त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. आपलं स्वप्न आपलं मन
आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटशी एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याने मध्य प्रदेशमधील जाधव कुटुंबियांच्या वतीने बाबासाहेब पुरंदरे यांची लाडूंची तुला करण्यात आली. बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण जाहीर होताच संभाजी ब्रिगेडने विरोध केला. त्यानंतर समाजातील काही विचारवंतांनीही याला विरोध केला, पण या विरोधाला न जुमानता राज्य सरकारने बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार दिला आणि त्यानंतर बाबासाहेबांना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. बाबासाहेबांवर प्रेम करणारे मध्य प्रदेशमधील मराठी भाषिक दिलीपसिंह जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 65 किलो लाडूची तुला केली. यावेळी नागरिकांनी बाबासाहेबांना शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांचे जाधव कुटुंबियांशी 40 वर्षापासून संबंध आहेत. बाबासाहेबांना हा पुरस्कार दिला गेला याच आनंद होत आहे, अशी भावना यावेळी मध्य प्रदेशमधून आलेल्या मराठी बांधवांनी व्यक्त केली. मागे हात हात मागे तुळशीपत्र आहे का साहेबांना? पुण्यातील फ्री ग्रुपच्या वतीने पुणे रनिंग या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुण्यातील फ्री ग्रुपच्या वतीनं नागरिकांमध्ये धावण्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी पुणे रनिंग या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. पुणे रनिंग बियॉन्ड माय सेल्फ या उपक्रमाअंतर्गत 11 ऑक्टोबर रोजी हाफ मॅरेथॉन व प्लेजर ऑफ मॅरेथॉनमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. BMCC महाविद्यालयापासून सेनापती बापट रस्ता पाषाण आणि पुन्हा BMCC महाविद्यालयापर्यंत या मॅरेथॉनचा मार्ग असणार असल्याची माहिती पुणे रनिंगच्या समन्वयक प्रीती अरवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावर्षी मॅरेथॉनमधून जमा होणारी रक्कम ही संवेदना या सह्याद्री हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या सेवाभावी संस्थेला मदत म्हणून देण्यात येणार आहे. पुणे रनिंगचे अध्यक्ष सुधीर दरोडे, विनोद सातव, निखिल शहा, संदीप कोल्हरकर आदी उपस्थित होते. So we encourage you, you know, your friends, media friends, family, to come and run. So you please go register here. You As Pune Running, we are going to run 50,000 kilometers. So all of us to... And this year, we have been doing a lot of work. We have been doing a lot of work. And in Pune, we have been doing a lot of work. ही पुण्याच्या असणाऱ्या 9 डीम युनिव्हर्सिटी आणि 400 अधिक कॉलेज यांनी ती झालेली आहे. 20,000 अधिक विद्यार्थी दरवर्षी पुण्यातनं बाहेर पडतात, वेगवेगळ्या संस्थांमध्ये ते कामाला जातात. तर तशीच एक मोठी ओळख पुण्याची आज IT सिटी म्हणून सुद्धा होऊ घातलेली आहे किंवा झालेली आहे. तर या IT सिटीच्या माध्यमातून जसं जसं जॉब एम्प्लॉयमेंट वाढायला लागली, धावपळीचं जीवन वाढायला लागलं, त्या धावपळीच्या जीवनातनं असं लक्षात येऊ लागलं की आरोग्यासाठी आपण काहीच करत नाही आहोत. आपण आपल्या व्यवसायासाठी उद्योगासाठी खूप गोष्टी करतो पण आरोग्यासाठी काहीच करत नाही आहोत. आणि त्याच्यातनंच साधारण 2010 पुणे रनिंग ही एक फ्री रनर्सची एक संस्था आकार घेऊ लागली.
त्याच्यामध्ये निखिलचा विकास असे म्हणजे हे सगळेच जण जे इथे आज जमलेले जे एन्थुसियास्टिक रनर्स आहेत यांच्या माध्यमातून ही स्थापना झाली. आणि मला सांगायला आनंद होतो की 25,000 अधिक रनर्स याच्याशी जोडले गेलेले पुणे आणि पुण्याच्या परिसरातील. आणि या संस्थेचं जे काही काम 2010 चालू झालं, या 2010 सुरू झाल्यानंतर कुठले रनर ते जॉईन स्पेशालिटी अबाउट पुणे रनिंग इज इट्स अ रनर्स अँड फॉर रनर्स. आणि मोस्टली याच्यामध्ये जे पार्टिसिपंट्स असतात तर ते 21 किलोमीटर्स हा जो एक सेक्टर आहे याच्यासाठी आपण तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायला लागते किंवा तुम्हाला एक सर्टन एन्ड्युरन्स बिल्ड करायला लागतो. तर आपल्या रेसमध्ये सगळ्यात मॅक्सिमम नंबर ऑफ पार्टिसिपंट्स असतात की जे 21 किलोमीटर्स पळतात. आणि ही ऑर्गनाईज केलेली रेस ही खूप सिनिक राऊटवरती असते. सो आपण BMCC सेनापती बापट रोड पाषाण आणि मग चांदनी चौक आणि आपण असा परत येतो. त्याच्यामध्ये ग्रेडियंट पण आहे, एलिव्हेशन पण आहे आणि ते तो पळायला पण बऱ्यापैकी अवघड कोर्स आहे. आता इथे तुम्ही काही काही खूप इंटरेस्टिंग फोटो बघाल की तुम्हाला वाटत की रन ह्या सगळ्या सेटमधनं बाहेर यायचं कुणीतरी ठरवलं तर तो आमच्या इथे सुयोग म्हणून आहे. If you see the next picture, so there is Rahul. Rahul Mundra also same thing. He was like 90, he was I think 116 or something. And now he's at 80 plus. So it's not like they are doing a VLCC ad, but all I'm saying is because of running, you know, there are so many health advantages that we get, right? Tumcha blood pressure kami hoto, tumche baki sagle ailments jata, tumcha actually posture pan theek hoto. Apan ashe computer basun kaam karun karo, apla posture pan theek nasto. So he sagle advantages tumhala, you know, running madhun miltat. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373, 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. एफसी पुण्याच्या वतीने पुणेकरांसाठी 5A side फुटबॉल स्पर्धेची घोषणा करण्यात आली. इंडियन सुपर लीग आय लीगचे एकत्रीकरण करण्याची संकल्पना स्वागतार्ह आहे. यात परदेशी खेळाडूंचा सहभाग काळीचा मुद्दा झाला आहे, त्यामुळे सुरुवातीची काही वर्षे परदेशी खेळाडू जास्त ठेवल्यास फायदे होतील असे मत FC पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मुळवेल यांनी व्यक्त केलं. FC पुणे सिटीचा त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी 5A side फुटबॉल स्पर्धेची घोषणा यावेळी करण्यात आली. IPL व ISL यातील तुलना करताना IPLमध्ये भारतीय क्रिकेटपटू परदेशी खेळाडूंच्या सरस काम करतात हे चित्र ISLमध्ये दिसू शकते. त्यासाठी भारतीय फुटबॉलपटूंचा दर्जा उंचवणे गरजेचे आहे, त्यासाठी परदेशी फुटबॉलपटूंचा सहभाग अनिवार्य असेल. आयलीगमध्ये एका सामन्यासाठी एका संघात 4 परदेशी खेळाडूंचा परवानगी आहे, यातील एक खेळाडू आशियाई असणे बंधनकारक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. ट्विटर पे और फेसबुक पे जो हमारे फैंस ट्विटर बैटल्स और ट्विटर फाइट्स या फेसबुक पे रहते हैं तो एक चीज बार बार बोलते हैं कि दूसरे क्लब्स के लिए एक चीज जरूर बोलने को होती है कि आपके यहाँ क्राउड्स का है या फुटबॉल का फुटबॉल में डायरेक्ट इंटरेस्ट है एज ए प्लेयर. तो हमारा ये एफर्ट फोर्सेज ऑफ फुटबॉल एक एफर्ट है जहाँ हम वो प्लेटफॉर्म्स बनाना चाह रहे हैं जहाँ पे जो लोग भी फुटबॉल खेलते हैं वो एक साथ आए, कम से कम एक प्लेटफॉर्म पे आए, साथ में आए. तो हम एक जो एग्जिस्टिंग रजिस्टर्ड PDFA क्लब्स हैं उनके बीच का एक टूर्नामेंट कर रहे हैं और तीसरा जो है वो कॉर्पोरेट्स का एक टूर्नामेंट है जो अभी हम शुरू कर रहे हैं. इसके अलावा स्कूल्स का 11A side, ये तीनों जो है वो 5A side 7A side है. वेयर एज स्कूल्स का जो है वो एक टूर्नामेंट हम मिड सेप्टेम्बर में शुरू कर रहे हैं which will be more or less round robin and then a knockout stage. Uske alawa hum girls ka tournament kar rahe hain and we will do as what I promised last time that we will do a tournament ek jo existing registered PDFA clubs hain unke beech ka ek tournament kar rahe hain aur teesra jo hai wo corporates ka ek tournament hai jo abhi hum shuru kar rahe hain. Iske alawa
स्कूल्स का 11 SI, ये तीनों जो है वो 5 SI 7 SI है, वेर एज स्कूल्स का जो है वो एक टूर्नामेंट हम मिड सेप्टेम्बर में शुरू कर रहे हैं, विच विल बी मोर ऑन ए राउंड रॉबिन एंड देन ए नॉकआउट स्टेज. उसके अलावा हम एक गर्ल्स का टूर्नामेंट कर रहे हैं एंड वी विल डू एज मराठा दरबार यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. जैतापूर प्रकल्पाची नारा नाण्यांनी काळजी करू नये यासाठी शिवसेना समर्थ आहे असा टोला शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राणेंना केला. पुण्यात मराठा दरबाराच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मनीषी आधारणे, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुन्हा सिंधुदुर्गात कशाला हा विषारी प्रकल्पामुळे कोकणाच्या निसर्गसंपदेला बाधा येईल, निसर्गाचा नाश होईल, यापेक्षा हे प्रकल्प CM विदर्भा मराठवाड्यात न्यावेत याबद्दल मुख्यमंत्री विचार करत नाही, याबाबत विषय कॅबिनेटमध्ये यायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं. गुजरातमधील पटलांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाबाबत कोणी कितीही डरकाड्या फोडल्या तरी हे राज्य मराठी जनतेचंच राहील, याची जबाबदारी शिवसेना घेईल. जातीवर नाही तर आर्थिक निकषावर आरक्षण असावे अशी शिवसेनेची बस का ओके एक लक्षात घ्या की रामदास कदम, विनायक राऊत, आम्ही सगळेच हे कोकणातले लोक आहोत. कोकणची परिस्थिती आम्हाला जास्त माहिती आहे. कोकणमध्ये उद्योग व्यवसाय वाढतो आहे पण कोकणामध्ये फक्त केमिकल किंवा विषारी द्रव्य सोडायला समुद्र आहे म्हणून तुम्ही तिथे केमिकल जाऊन आणणार असाल तर ते चुकीचं आहे. कोकणचा निसर्ग महत्त्वाचा आहे, कोकणच्या फळबागा महत्त्वाच्या आहेत, त्याची किंमत मोजून अशा प्रकारचा विषारी विकास कोणाला करता येणार नाही. जैतापूरला विरोध आहे तो उद्योग म्हणून विरोध नाही आहे, एक प्रकल्प म्हणून विरोध नाही आहे. पुढल्या 25 वर्षानंतर जैतापूरमधून जे काही या देशामध्ये निर्माण होणार आहे, जो भस्मासूर निर्माण होणार आहे, त्याला विरोध आहे. आणि आपण जपानमध्ये काय झालं आहे पाहता. रायगडमध्ये खरं म्हणजे कोकणात एका बाजूला केमिकल झोन आहेच, परत तुम्ही रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खरं म्हणजे अशा प्रकारच्या विकासाची गरज ही विदर्भ आणि मराठवाड्यात आहे. तुम्ही असे प्रकल्प विकासासाठी म्हणून विदर्भातल्या अनेक भागात नेले पाहिजे, चंद्रपूरला नेले पाहिजे, गडचिरोली, नागपूरला नेले पाहिजे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. वपू काळे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. वपू काळे स्मृती प्रतिष्ठानतर्फे कथाकथन स्पर्धेचे पुरस्कार वितरण ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्या हस्ते करण्यात आले. वपू यांच्या श्रीमंत या कथेसाठी अजित मांजरेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कथाकथनाचे द्वितीय पारितोषिक हप्ता या कथेसाठी प्रसाद मोरे आणि तृतीय पारितोषिक हसरे दुःख या कथेसाठी नितीन पटवर्धन यांना देण्यात आले. वपू काळे यांनी आपल्या कथांमधून मराठी भाषेचे सौंदर्य खुलवले आहे. आज भाषेचे सौंदर्य खालावताना दिसते, ते जपण्यासाठी वपू काळे यांच्या कथाकथनाची परंपरा जपली पाहिजे अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली. चांदोरकरच वाचलं. वपूंच्या कन्या स्वाती चांदोरकर, प्रतिष्ठानचे शिरीष रायरीकर, किशोर महाबोले, परीक्षक आनंद सराफ, प्रकाश पारखी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजक श्री वागीकर यांनी त्यांच्या आठवणी स्वामीजींनी बऱ्याच सगळे सांगितलं. त्या बापू म्हणायचं त्यांचं वडील आणि बापू म्हणायचं आखा महाराष्ट्राचं बापू म्हणायचं ते प्रेमाचं विरोध होतं. श्रीषबद्दल सांगायचं तर ही स्पर्धा या गेल्या वर्ष अभ्यासपणे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.